गेमचा रूल थोडा चेंज होतोय क्वालिफायर मॅच साठी. लव मध्ये गेम होणार नाही, तर पूर्ण 12 पॉईंट पर्यंत आपल्याला गेम खेळायचा आहे. आणि तो संघ पहिले 12 पॉईंट मिळवणार तो तुम्ही या सामन्यात क्वालिफाय करून आहे. अजून लेट होईल. नाणेफेक जिंकली धीरज तांबोरे यांनी, म्हणजे आणि सर्व्हिस करण्याची संधी बोलते थोडासा हवेचा अंदाज घेत आहे. चेंडू जोडला पण चेंडू पडला तो मैदानात आले आणि सर्व्हिस चेंज होते. किरण सर्व्हिस करते, तू सुमित, सुमित तू अतुल, थोडासा आणि पुन्हा एकदा सर्व्हिसचे कैलास लॉन 0 पॉईंट, निशांत टू किरण, किरण टू सुमित. निश्चितच आपल्याला मोठा सामना बघायला मिळाला, कारण दोन्ही संघ क्वालिफायर वन साठी झटताय. दोन्ही संघामध्ये नावा गेले खेळाडू. जर म्हटलं आपण तर कैलास, सुमित, भरत, किरण, स्नेहल, मोहित, सचिन, प्रशांत, आनंद, धीरज, निशांत असे हे 12 खेळाडू समोर आपल्या खेळाचं प्रदर्शन करतायत. आणि सामना पाहण्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत माजी खेळाडू परिमल तांबोरे, तसेच निलेश पापकरे. दरम्यान 1 पॉईंट ची निर्णय घेतोय तो फ्रीडम बॉईज संघ 1 पॉईंट आणि फ्रेंड्स 0 पॉईंट. सर्व्हिस करतो कैलास, तू भरत, भरत तू सुमित, सुमित तू कोट्या. श्रीपतीचा गेम सुरू असता कोणताही खेळाडू अशी अपेक्षा ठेवला नाही की माझ्याकडून या सामन्याला तरी चुकी होईल, कारण क्वालिफायर वन चा ठेवला सामना निश्चितच एक मोठा सामना, जास्त वेळ घेणार हा सामना असेल आणि या कुठच्याही सामन्यापर्यंत जास्त होतील, यामुळे कोणत्याही प्रकारचा वेळ न जवळता लवकरात लवकर आपला सामना संपवायचे. आता मात्र किरण यांच्याकडून मिस्टेक होता, पास काही करता आला नाही. सर्व्हिस कंटिन्यू टू लव 2 पॉईंट फॉर फ्रीडम बॉईज. आणि आता मात्र सुमित याच्यामध्ये चुकी होते आणि सर्व्हिस चेंज होते की जाते फ्रेंड्स कडे. दरम्यान सर्व्हिस करतो प्रशांत, लव टू निशा, निशा टू भरत, भरत टू गोट्या, गोट्या टू प्रशांत आणि सुरेख टेकर म्हणता येईल तिकडे प्रशांत तांबोरे यांच्याकडनं. प्रॅक्टिसचा अभाव, परंतु सुरेख केळी प्रशांत यांच्याकडनं. सर्व्हिस कंटिन्यू 1-2. सचिन यांना हा चेंडू काढता आला नाही आणि पॉइंट्स 1 पॉईंट मिळते तो फ्रेंड्स संघाला 1-2. सर्व्हिस कंटिन्यू प्रशांत गोट्या, गोट्या टू भरत आणि आता मात्र प्रहार स्नेहल यांची सुरू केली टू किरण टू सचिन, सचिन टू स्नेहल आणि स्नेहल यांच्याकडून चुकी होता. फ्रीडम बॉईज 2 पॉईंट, फ्रेंड्स 1 पॉईंट. प्रयत्न
हेलो मी सर गो वेरी नाइस वेरी नाइस गो सर पहिला स्नेहा
कैलासा कडे शांत खेळ खेळ करताना कारण लीड कायम आहे आपल्याकडे तरी सुद्धा थंडावलेला खेळ पाहायला मिळतो आपल्याकडे निश्चितच म्हटलं होतं की आपल्याला हा गेम काही 5 ते 10 मिनिटात संपणार गेम नाही तरी मोठा गेम आपल्याला मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळेल या गेम मध्ये नाही का परत परत सर्विस केली 5-1 अजूनही धीरज तांबोरे यांचा तो संघ आहे फ्रेंड्स एक एक नंबरवर असायचा नेहमी परंतु आज थोडस संकटात दिसून राहुल अंबिरे प्रशांत तांबोरे प्रॅक्टिसच्या अभावी बाहेर असतात त्यामुळे थोडस थोडीशी संकट त्यांच्या चेहऱ्यावर थोडस दडपण त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय आणि त्याचाच परिणाम आज ते 4 पॉईंट मागे आहेत या क्वालिफायर सामन्यामध्ये पॉईंट सर्विसचे 1-5 धीरज सर्विस करतोय कुसुमित सुमित धीरज धीरज चुकेलाच कैलास अजून हात पाकून ठेवलेला आहे कैलास यांनी काय काय केलं नाही अजूनपर्यंत आपण जर नेहमीची प्रॅक्टिस बघतो तर कैलास हे दुसरे एक फटकेबाजी करतात दरम्यान धीरज यांच्याकडनं एक पॉईंट आपल्याला मिळतो पॉईंटची परत 2-5 किरण आरेकर पुन्हा एकदा सर्व्हिस करतील 2-5 फ्रेंच ए 2 फ्रीडम पॉईंट बी आता पुन्हा एकदा धीरज गोट्या गोट्या टू स्नेहल स्नेहल टू निशान शांतू धीरज आणि मोहिन यांच्याकडनं खराब के धीरज यांच्याकडनं मदत पण दुसरे काय का स्नेहल त्यांना पुन्हा एकदा मोहित मोहित किरण किरण टू सुमित आणि अतुलांचा प्रहार परंतु सुंदर परिकर यांचा भरत यांनी सुद्धा प्रहार मला असं वाटतं की फ्रेंड्स हे सरकारचा जो गेम आहे तो अटॅकिंगचा गेम आहे किरण अतुल धीरज भरत हे अटॅक करतायत आणि त्यांना डिफेन्स देतोय तो प्रशांत आणि नेटमॅन किरण परंतु आजच्या पूर्ण दिवसाच्या सामन्यामध्ये आपल्याला अटॅक काही त्यांच्याकडनं बघायला मिळालं नाही म्हणून ते थोडेसे मागे परंतु आता अजून एका पॉईंटची लीड घेताना 3-5 सुंदर नेटमॅन पुन्हा एकदा मोर यांच्या करणार निशा टू किरण किरण टू सुमित सुमित टू धीरज आणि पुन्हा एकदा त्याच कोण मरणाला खेळताना धीरज सांबर पुन्हा एकदा सुरेख नेटमॅनचं प्रदर्शन देताना मोहित तांबोरे धीरज धीरज टू सुमित सुमित टू भरत किरण प्रहार थोड्या चांगल्या पद्धतीने रिटर्न केला कैलास यांनी आता धीरजच्या धीरज गोटे गोटे टू कैलास पुन्हा धीरज सुमित आणि किरणांचा प्रहार सुरेख फटका म्हटलं होतं की त्यांचा गेम हा अटॅकिंगचा गेम आहे आणि डिफेन्स करण्याचा नादात थोडीशी नसते करतात आणि पुन्हा एकदा सर्विसचे 5-3 5 पॉईंट फॉर फ्रीडम पॉईंट आणि 3 पॉईंट फॉर फ्रेंच ए दरम्यान पुन्हा एकदा आणि लवकरात लवकर ग्राउंड चेंज करण्याचा प्रयत्न मला जाणून बुजून वाटतो कारण आपण जर ते समर्थ मैदान पाहिलं तर तिकडे वाऱ्यामुळे थोडस गेम चेंज होते आणि म्हणूनच धीरज यांचं ते डोकं चालतं ते कोणत्याही खेळामध्ये तो फुटबॉल असो क्रिकेट असो व्हॉलीबॉल असो तर त्या डोक्याने त्यांनी लवकरच पॉईंट दिला आणि आपलं मैदान चेंज करून घेतलं तर 6 ची लीड घेतोय सॉरी 3 ची लीड घेतोय हा संघ 6-3 मनोज तांबोरे यांच्या हाताला थोडीशी गुरुरी येत असेल खेळण्यासाठी पण मला वाटत सामना संपल्यानंतरच त्यांनी ती प्रॅक्टिस करावी दरम्यान पुन्हा एकदा मिस्टेक धीरज 7-3 लीगच्या सामन्यामध्ये सुद्धा 1 नंबरवर होता हा संघ फ्रीडम पॉईंट आणि आता सुद्धा 1 नंबरवर जातो की काय असं थोडस वाटायला लागलं 7-3 परंतु खेळाडू फ्रेंडच्या संघामध्ये तर मला दुविधा मनस्थिती इकडे कोणता संघ क्वालिफाय होणार आणि आता मात्र पॉईंट घेऊन बसतोय तो सचिन सर्विस चेंज 3-7 विशाल केनी विशाल केनी राकेश केनी कॉमेडी बॉक्स यायचे दरम्यान
सचिन सचिन तू अतुल आणि अतुल आहे तो प्रहार तुरीत त्यामध्ये सुमित सुमित तुरीर सॉरी मिडल मॅन चेंज झालेला आता मात्र भरत सामोरे मिडल मॅन करत आहे तुम्ही एक अतुल आहे तो प्रहार तू तू काही राजकीय धीरे धीरे जाऊ क्या जर बेस्ट ऑफ घोटे यांचा घोटे यांची पण एक मिस्टेक मार तू पाहायला मिळेल फोर फोर से सर्विस कंटिन्यू फोर से प्रशांत किरण तू गुटिया गुटिया तू धीरू धीरू तू मोहित मोहित तू अतुल अतुल निशान माइंड डबल माइंड चला रे किरण आरे कर खेला ना अब तू सुंदर रह जा चटू दादा समोर जा घटा मरे दरम्यान तुझे ग्रेनेडी पुनः एक जा कोई नहीं चल रहा आनी आता मात्र पुनः एक जा सुंदर ग्रेनेडी मोहित जोड़ो बहुत खराब जोड़ो कभी मोहित एक हाथा खूपच लांबवलेला हा गेम अटॅक आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून हा गेम थोडासा लांबू शकतो नाही का सुमित सुमित टू भरत भरत टू सुमित सुमित टू प्रशांत असा हा गेम अजूनही टिकावरून ठेवला आहे तो दोन्ही संघाने चेंडूला काही खाली पडू देत नाही कारण क्वालिफायर वन साठी आम्हाला सामना सुदैव कशी देती स्नेहल यांच्याकडनं पुन्हा एकदा नेट वर चेंडू स्नेहल मात्र तिकडे यशस्वी होत आहे पुन्हा एकदा नेट वर स्नेहल यांची परीक्षा घेते की काय मी जसं म्हटलं की पालघर तालुक्यात स्नेहल केनी सारखं रेटिंग असेल आणि त्याचीच परीक्षा द्यायला असते स्नेहल केनी यांना प्रत्येक चेंडू नेट वर पडतोय दरम्यान पुन्हा एकदा सुमित सुमित निशान आणि आता मात्र अपयशी परंतु स्नेहल केनी या चेंडूला काहीच करू शकत नाही कारण धीरज येणे कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न केला आणि पॉइंट घेऊन बसले ते फ्रीडम बॉय संघाला सर्व्हिस चेंज 7-5 फ्रीडम बॉय 7 पॉइंट फ्रेंड्स 5 पॉइंट हे कॉमेडी करायला ना जास्त धक्का लागला त्यानंतर जर धावतो समालोचन करत होते राकेशजी आपण युट्यूबच्या माध्यमाने लाईव्ह जातोय पाटील नेटवर्कच्या सहयोगाने तर नक्की सुंदर स्पर्धा तुम्ही सुशिक्षित संघ 1 नंबर आणि 2 नंबर लीग मध्ये काय करतात पॉइंट टेबल असलेले पोझिशन आणि तशाच प्रकारचा सामना नक्कीच पाहायला स्पर्धकांना दोन्ही ठिकाणी मारा होतोय दोन्ही ठिकाणी नेटमॅन चांगले आहेत दोन्ही ठिकाणी डिफेंडर चांगले आहेत दोन्ही ठिकाणी अटॅकर चांगले आहेत तर हाही चांगला सुंदर गेम बघे अतुल प्लेसमेंट साठी खूपच जास्त असलेले अतुल आणि यावेळेस तू एक प्रयत्न होता परत घोट्याच्या हाताला येत होता तुमचा नेटमॅन खेळण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी एक पॉईंट सर्व्हिस सर्व्हिस गमावतो तो सर्व्हिस गमावतो तो हा संघ फ्रीडम बॉईज यावेळेस सुंदर सर्व्हिस म्हणता येईल म्हणजे सुमित सुमित एका अष्टपैलू खेळाडू म्हणून समजला जातो व्हॉलीबॉलच्या स्पर्धेत आणि ईशान यांचं आक्रमण शिखर आक्रमण होते दोन्ही संघाकडनं चांगले आक्रमण चांगले बॅक होते चांगला फटका म्हणताय सुमित यांचा ईशान सुमित पण तू बरं एक तर कसलं सेंटरमॅन खूपच सुंदर सेंटरमॅन म्हणताय आणि हा सुंदर प्लेसमेंट हिरा खेळणार टाकलेला प्लेसमेंट काहीच समजलं नाही त्यांना एक
सुंदर खेळ पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी. एक नंबर आणि दोन नंबर सुंदर खेळ पाहायला मिळतो. दोन्ही एक नंबर आणि दोन नंबर संघ का आहे ह्याचा प्रत्येक मात्र दोन्ही संघ आपल्या या ठिकाणी देत आहेत. म्हणून त्यामध्ये थोडीशी चिंतूच्या मला वाटतं सुंदर एक मोठा त्यांचा देखील एक शटर खेळावं म्हणून होते ना तुम्ही आणि परिमान तामोरे आणि शीतल तामोरे म्हणून जर का म्हटले तर ह्या मैदानावरती दोन्ही भाऊ एक प्रसिद्ध व्हॉलीबॉलपटू तसेच निलेश आमचे निलेश चौरे हे देखील एक शुद्ध खेळ 9-4 9-4 रे भाई 9-4 परिमल दामोरे निलेश दवले जे आहेत त्यांना स्क्रीन वर आला. परिमल दामोरे यांनी हात दाखवायचा आमच्या कॅमेरामॅनला आम्ही त्यांना त्यांचं स्वागत करतो आणि नक्की त्यांचा एक सुंदर खेळ होता. पुन्हा खेळाकडे बोलूया स्क्रीन पुन्हा सर्विस करताना एक सुंदर सर्व्हिस म्हणतात भरत एक डिफेंडिव्ह डिफेन्स आणि अटॅक जर का म्हटला भारताचा तर सुंदर खेळ होता. आणि यावेळेस मात्र परिमल तामोरे यांचं सुपुत्र बॉईज मध्ये नेट प्लेचं काम करतात चांगले स्मॅशर देखील आहेत. परंतु आज त्यांना नेटीच्या जागेत खेळावं लागतंय. एक सुंदर पासून कमर म्हणून ओळखले जाणारे कैला असे सुद्धा पण ठपून ना मला वाटतं सोम्या एक संघाची कर्णधार आलेले आहेत वाटतं. आणि हा सुद्धा पट्टा सुमित्याच्या हातात निघाला अप्रतिम पट्टा. दोन्ही संघ चुरशीचे आहेत हे नक्कीच सिद्ध होते का एक नंबर आणि का दोन नंबर आम्ही आहोत हे दाखवून देताना दोन्ही संघ या स्पर्धेत एक मॅच सलग 8 मॅच खेळून त्याच्यानंतर म्हटलं एक नंबर आणि दोन नंबर आले दोन्ही संघ. आज आपला एक सुंदर खेळ दाखवत आहे आणि आक्रमण मात्र थांबत नाहीये भरत यांच्याकडनं. सुमित पण दोघी काही कमी नाही आणि आमचे निशांत जोरदार फटका मागे तर कैलास एकदम तयार असेल तलवार आपली बाहेर काढून आहे तलवार मात्र पूर्ण बाजू केलेली आहे. आणि हा नक्की प्रहार असेल प्रहार की काय विरुद्ध चढवतो की काय नाही चांगला बॅक देतोय स्नेहल जर का म्हणता अजून एकटीला अटकून राहिलेला खेळाडू एक मध्ये एकही चूक न आणता आपल्या संघाला पूर्ण सपोर्ट करत असतो तिनं त्यांचे आजच्या फटके पाहायला बघायला मिळाले नाही. मला वाटतं थोडस बॅलन्स काय करतात त्यांचं मिस्टेक होते आजच्या स्पर्धेत ओव्हरऑल जर का पाहिलं तर त्यांचं खूप मोठं बॅलन्स सुटतोय. आणि यावेळेस चांगला नाही मोहित यांच्याकडनं डिफेन्सिव्ह खेळताना मात्र निशांत कैलास सुमित अटॅकिंग खेळताना पाहूया काय करतायत ते. अटॅक मात्र अजूनही चालू आहे एक सुंदर खेळ. आणि यावेळी पाहूया आणि हा फ्रीडम बॉईज नक्कीच एक नंबर पायदांचा होत्या की आम्ही एक नंबरला का होत हे ह्या संघाला दाखवून दिलेलं आहे. अभिनंदन फ्रीडम बॉईज संघाचं धन्यवाद. ए धीरज असं काय नाही